देवरोड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। देवरोड शहरात म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या भागात एकूण रुग्णांची संख्या जी आहे ती आता 10 जाऊन पोहोचलेली आहे। आज 30 मे रोजी देवरोड शहरातील MB कॅम्प या भागामध्ये जे आहे ते 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि कोरोनाबाधितांचा आकडा 10 जाऊन पोहोचला। त्याचप्रमाणे देवरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत एकूण 4 रुग्ण होते, त्यापैकी 2 जणांनी कोरोनावर मात केली तर 2 लाईव्ह कोरोनाबाधित रुग्ण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत। एकूणच जर आपण आज मिळालेल्या रुग्णांची जर हिस्ट्री पाहिली तर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाली आणि त्यानंतर जे आहे ते बरेच दुकानं जी आहे ती खुली झाली आणि या दुकानात सामान खरेदी करण्यासाठी जे आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहे गर्दी होऊ लागली आणि अशाच गर्दीमधून या आजच्या कोरोनाबाधित कुटुंबियांनी जे आहे ते कोरोनाला आपल्या घरी निमंत्रण दिलं असं प्रथमदर्शनी तरी पाहायला मिळत आहे। आम्ही आपल्याला वारंवार विनंती करतो, आवाहन करतो की इतरत्र बाहेर फिरू नका आणि कोरोनाला आपल्या घरी येऊन देऊ नका। आज जे कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यांच्या घरातील जवळपास 20 लोकांना हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये जे आहे ते क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे, तसेच जवळपास 7 जणांना लो रिस्कमध्ये जे आहे ते क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। आम्ही पुन्हा आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नम्र आवाहन करतो की इतरत्र फिरू नका, प्रशासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा, कोरोनाची जर साखळी तोडायची असेल तर घरात राहणं हाच एकमेव उपाय ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह अनिशेक देवरोड। MB कॅम्प हा जो हा परिसर जो आहे तो महानगरपालिकेत असल्यामुळे तो सील करण्याचं सील लगेच करण्यात येणार आहे। आता थोड्या वेळातच या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग येईल आणि तो हा भाग सील केला जाईल आणि आता ह्या ठिकाणच्या सर्व नागरिकांना आम्ही कल्याणकर साहेबांनी आम्ही विनंती केली की घराच्या बाहेर पडू नका आणि सॅनिटायझेशन करायला आता सुरुवात करूया।